खड्डेमुक्त करण्याचा नारा देत पत्रकार चौकातील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करीत फिनिक्स सोशल फाउंडेशन आणि पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने गांधीगिरी आंदोलन करत येत्या 7 दिवसात नगर मनमाड महामार्गावरील खड्डे न बुजविल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा या संघटनांनी दिला असून अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या शहरालगत असलेल्या महामार्गांवरील या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. अहमदनगर शहर खड्डेमुक्त करण्याचा नारा देत पत्रकार चौकातील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करीत फिनिक्स सोशल फाउंडेशन आणि पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने गांधीगिरी आंदोलन करत येत्या 7 दिवसात नगर मनमाड महामार्गांवरील खड्डे न बुजविल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा या संघटनांनी दिला असून अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या शहरालगत असलेल्या महामार्गांवरील या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. नगर मनमाड महामार्गावर अनेक लहान मोठे अपघात होत असून शहरातील आणि महामार्गांवरील खड्डे अपघातांना कारणीभूत ठरत आहे. वारंवार खड्डे बुजवण्याची मागणी करूनही खड्ड्यांची समस्या अद्याप सुटलेली नाही, त्यामुळे वाहन चालकांना किमान खड्डे लक्षात येण्यासाठी खड्ड्यांमध्ये झाडे लावून गांधीगिरी करण्यात आल्याची माहिती जालिंदर बोरुडे यांनी दिली. तर रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात घडल्यास त्यामध्ये नागरिकांचा बळी गेल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यास संघटना पुढाकार घेणार असल्याचे ऍडव्होकेट कारभारी गवळी यांनी सांगितले. त्यानंतर पत्रकार चौकात असलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. या आंदोलनात शाहीर कानू सुंबे, विठ्ठल सुरम, हिराबाई ज्ञानप्पा, अशोक भोसले, नाना डोंगरे, पोपट भोसले, अंबिका जाधव, संगीता साळुंखे, नजमा शेख, दया देशमाने, सनी गायकवाड, ज्ञानदेव आडागळे आदी सहभागी झाले होते. शहरामधले सर्वच रस्त्यावर एवढे खड्डे पडले का रात्री 1:30 या ठिकाणी पत्रकार चौकाच्या पुढे 1:30 ॲक्सिडेंट झाला. आमचे नातेवाईक होते आणि परवाही ॲक्सिडेंट झाला होता. त्यावेळेसही बरेचसे नागरिकांना या ठिकाणी काहीला डोक्याला मार लागला, काहीला फ्रॅक्चर झालेले आहेत आणि त्यांना आपण याच ठिकाणी या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. तर मी माझी प्रशासनाला विनंती आहे, महानगरपालिकेला विनंती आहे की त्यांनी तातडीने हे खड्डे बुजवावे जेणेकरून लोकांचे जीवन मरणाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे. आपण पाहतो 8 दिवसापूर्वी 2 नाहक ह्या खड्ड्यामुळे बळी गेलेले आहेत शहरामध्ये आणि असेच जर रोज बळी जात असतील तर मग यशा या महानगरपालिका असेल, हे रस्त्याचं कुणी प्रशासन असेल, या ठिकाणी त्यांनी तातडीने या खड्डे बुजवण्याचं काम करावं, चांगले रस्ते या नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावेत. जर 5-7 दिवसात या खड्डे जर बुजवले नाही तर तातडीने आम्ही सर्व ठिकाणचा रस्ता रोको आंदोलन हाती घेऊ आणि जे होणाऱ्या याला जबाबदार आपण प्रशासनच असेल असं मी या आमच्या सर्व फिनिक्स फाउंडेशन असेल, पीपल्स हेल्पलाईन असेल, मेरा घर मेरा आंदोलन असेल, आमचे कारवारी गवळे साहेब असतील, सर्वच आमचे हे नगर शहरातले विविध सामाजिक संघटना असतील, तर आम्ही तीव्र आंदोलन करू. 7 दिवसात हजर खड्डेमुक्त शहर झालं नाही तर ज्वलंत प्रश्नावर आम्ही रास्ता रोको आंदोलन करू. पीपल्स हेल्पलाईन आणि फिनिक्स फाउंडेशन आणि बाकी स्वयंसेवी संघटनांच्या पुढाकारातून आम्ही या जो नगर शिर्डी हायवे आहे या हायवेच्या ठिकाणी जो खड्डा मोठे अनेक खड्डे झालेले आहेत त्या एका खड्ड्यामध्ये आम्ही झाड लावलेलं आहे 4 वाजता. ह्या खड्ड्यामुळे परवा एक मोठा ॲक्सिडेंट झाला आणि त्या व्यक्तीला आता दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे. मुद्दा असा आहे की मागच्या आठवड्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जो काही मोठा निवाडा दिला रस्त्यांच्या बाबतीत तो अतिशय महत्त्वाचा आहे. देशभरामध्ये रस्त्यांचा जो अधिकार आहे हा मूलभूत अधिकार आहे आणि ज्या वेळेला हे खड्डे रस्त्यांमध्ये असतात आणि त्याच्यामुळे जर कोणाला काही जखम झाली, दवाखान्यात गेला किंवा त्याचा मृत्यू जर घडला तर याच्या सगळी काही नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार तमाम जनतेला आहे, अशा प्रकारचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. म्हणून आम्ही असं म्हणतो की महानगरपालिकेचे हातदूत असो किंवा हायवेवर असे जर अपघात झाले तर त्याची नुकसान भरपाई आम्ही कोर्टामधून या संघटनांकडून म्हणजे सरकारकडून आम्ही किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांकडून वसूल केल्याशिवाय राहणार नाही आणि तमाम जनतेचे विशेषतः आमची जिथपर्यंत हद्द पोहोचते आम्ही जिथपर्यंत जाऊ शकतो या सगळ्या लोकांचे खटले आम्ही मोफत चालवणार आहोत आणि लोकांना प्रोत्साहन देणार आहे की त्यांनी ह्या खड्ड्यांच्या संदर्भामध्ये नुकसान भरपाईचे दावे ताबडतोब दाखल करावे आणि सरकारला ठीक केलं पाहिजे. कारण जोपर्यंत लोक टक्केवारीमध्ये सगळ्या गोष्टी करताय हा जो खड्डा आहे, हे जे अनेक खड्डे आहेत वगैरे, हे टक्केवारी आणि भ्रष्टाचार झालेला आहे ही गोष्ट सिद्ध करतात.
म्हणून या लोकांना सागर गोठ्याचा चटका देण्यासाठी आम्ही कोर्टामध्ये नुकसान भरपाईचे दावे लावल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही सगळं काही करणार आहोत असा संदेश पुऱ्या या सरकारला, केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यासाठी आम्ही या ठिकाणी झाड लावलं. धन्यवाद. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.